नमस्कार, मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्कमपोस्ट गुगली धामणगाव तालुका शिलू जिल्हा परभणी मराठवाडा या पुढीलचा नवीन हवामान अंदाज तर 20 ऑक्टोबर पासून 20 ऑक्टोबर 21 ऑक्टोबर 22 23 24 25 26 27 28 या दरम्यान राज्यात हवामान कोरडे राहणार आहे। सर्व शेतकऱ्यांचं आता सोयाबीन काही जणांचं काढायचं राहिलेलं आहे, तर सर्व शेतकऱ्यांनी आता 20 तारखेपासून हवामान कोरडे राहणार आहे, धुके राहणार आहे, धुके देखील राहणार आहे आणि उष्णता राहणार आहे, सूर्यदर्शन देखील होणार आहे। सर्व शेतकऱ्यांनी आता आपण आपलं सोयाबीन काढून घ्यावे व तसेच आपल्या सर्व शेतकऱ्यांचा कापूस वेचणीस आलेला आहे। सर्व शेतकऱ्यांनी आता कापूस वेचणी करून घ्यावा। आता जवळपास 8-10 दिवस हवामान कोरडे राहणार आहे। शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आणि आता सर्व शेतकऱ्यांचं कापूस आणि सोयाबीन आता सगळ्यांचं घरी येणार आहे, त्याच्यामुळे ही शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे। व तसेच 20 ऑक्टोबर नंतर थंडीला देखील सुरुवात होणार आहे। 21 पासून ही थंडी परत वाढत जाणार आहे, 22 ला आणखीन थंडीमध्ये वाढ होत जाणार आहे। तरी सर्व शेतकऱ्यांनी याची दक्षता घ्यावी। तसेच 20 तारखेपासून धुळीचं प्रमाण देखील वातावरणात राहणार आहे, धुके देखील असणार आहे, त्याच्यामुळे आपण आपल्या शेतकऱ्यांनी पिकाची काळजी घ्यावी। अचानक वातावरण बदललं तर लगेच मेसेज दिला जाईल।